माशाचे दोन तुकडे करतो एका फटक्यात, तो त्या चोचीतच काय. इकडून पाहू शकता सुतार पक्षी आहे. मित्रांनो, आपल्या समोर आता पक्षीप्रेमी आलेले आहेत पद्मनाभ. पडकज नाही पाठ मागे कद कुठे मिळाला खाली इथे अरे मिळाला. म्हणजे त्यात पण प्रकार असतात, खूप प्रकार आहेत. थोडासा एक ब्लू मध्ये पण असतं ना, छोटा जो असतो ना एकदम अशी इकडनं ना त्याला पाठीवर ना अशी पांढरी रेष असते अशी, तो कॉमन किंगफिशर असतो. हा व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर आहे. फुल साईज आहे का? हा म्हणजे बऱ्यापैकी ग्रोन येतो. खूप बारीक वाटतं, काही खाल्लं नाही आहे त्याने. पडला वगैरे असेल किंवा आपटला असेल कदाचित, जखम वगैरे असे कुठे काही दिसत नाही. एका साईडचा पंख म्हणजे कुठला उजवा की डावा ह्या साईडचं वाटतं. त्यामुळे काय खाल्लं त्याने काय दिलेलं त्याला तेव्हा काय खात नाही पाणी वगैरे पण म्हणजे आपल्या इकडच्या नॉर्मली मांदेर काय करायचं माहितीये, बोट नको तोंडात घालू. नाही ना चोचनी धरलं तर तू रक्त काढेल तो. हे काय करतात माहितीये का, हे शिकार करतात कसे ते सांगतो. जनरली जमिनीवरती वगैरे जर खेकडा असेल किंवा काही अजून जे असतात बेडक वगैरे त्यांना ते मारून खातातच, पण जनरली जास्त करून ना मासे मारतात. आणू आता पाशील काय आण दे बघू ट्राय करू. पाण्यामध्ये ना डायरेक्ट उडी मारतात ते. हा म्हणजे प्रकार तरी किती असतात किंगफिशरचे आपल्या इथे? जनरली 12 प्रकार आहेत किंगफिशरचे. काय बोलतोस काय? त्यातलं आपल्या भागामध्ये जास्त व्हाईट ब्रेस्टेड म्हणजे हा जो आहे तो पायड किंगफिशर, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, त्यानंतर कॉमन किंगफिशर, ब्ल्यू इयर्ड किंगफिशर, चार पाच प्रकार बघायला मिळतात. कॉलर किंगफिशर पण खास करून कोकणात आपल्या. हा ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर ज्याला ओडी केस सुद्धा बोलतात, तो छोटासा असतो एवढावडासाच असतो तो, पण इतका सुंदर दिसतो ना हा. त्यातल्या त्यात मोठ्यातल्या म्हणजे किंगफिशर मधल्या मोठ्या जातीतला हा आहे. तेच बोललो मी, बोललो फुल साईज मध्ये हा आहे की काय किंगफिशर. हा तो बारीक वाटतो आता म्हणजे खाल्लं नाहीये काय म्हणून, तर तो चांगला असतो जरा. त्यात तिला एनर्जी देतोय आपण. सोड देतात, सोड 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 पूर्ण तोड सोड. हा सोड थांब थांब. Thank you.
चांगला पॉवरफुल बाईट घ्यायचा, मजबूत मजबूत एकदम। माशाचे दोन तुकडे करतो एका फाटक्यात, तो काय आहे बोट काय उघडायला तयार नाही, तो मजबूत जोर लावलाय त्यांनी एकदम। समोर आण बघू तोंडाजवळ दे त्याच्या तरी निघून थोडस तरी हा सोड आता घे नाही बाहेर घ्या त्यातून पण बाहेर पडला त्याच्यात ना तो फट बाई केवढी मोठी दिसते ते चिकना आहे रे तोंडच आहे